नमस्ते पालक हो, लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। माझं नाव राजवी रुंकर जोशी, राहणार बीड। माझ्या स्कूलचे नाव किर्ची इंग्लिश स्कूल, वर्ग पहिली। मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, त्या गोष्टीचे नाव मुलांचा हट्ट। तर त्या गोष्टीमध्ये अकबर आणि बिरबल ते दोघं असतात। तर काय होतं, अकबर आपल्या महालात बसलेले असतात, त्यांची पूर्ण प्रजा असते। तर काय होतं, अचानक बिरबल समोर येतो आणि मग अकबर म्हणतात की तू इतका शिस्तीचा बिरबल, आधी कौशिर कसं काय झाला? तर मग बिरबल म्हणतो, काय सांगू महाराज, मुलाचा हट्ट। तर मग अकबर म्हणतात की मग हट्ट पुरवायचा झाला। मग बिरबल म्हणतो की तुम्हाला काय सांगू महाराज। मग अकबर म्हणतो की अरे तू त्याचा हट्ट पुरवायचा ना। मग बिरबल म्हणतो की आपण एक नाटक करू, तुम्ही माझे वडील व्हा, मी तुमचा मुलगा होतो। तर मग काय होतं, मग बिरबल असा रडायला लागतो, मला ऊस पाहिजे, मला ऊस पाहिजे। तर मग अकबर त्याला ऊस आणून, अकबर त्याच्या सैनिकाला पाठवून ऊस आणायला सांगतात। तर ऊस आणतो तो सैनिक आणि मग बिरबल तर आता पुन्हा रडायला लागतो, मला ऊसाचे, मला अख्खा ऊस नको, मला ऊसाचे तुकडे करून द्या। अकबर त्याच्या एक सैनिकाला ऊसाचा तुकडा करायला सांगतात। मग तो सैनिक तुकडा करतो आणि त्याच्याकडे देतो आणि मग परत तो रडायला लागतो, मला ऊसाचे ऊस तोडून द्या, मला ऊस जोडून द्या। मग काय होतं की सैनिक ऊस आणायला जाणार, तेवढ्यात बिरबल म्हणतो की मला ऊस जोडून द्या। मग काय होतं बादशाह तर खूप प्रचंड चिडलेले असतात आणि मग ते म्हणतात, अरे तू म्हणलास की ऊस आणा आणि मग परत म्हणलास की ऊस जोडा, मग ह्याला काही अर्थ की नाही, वेड्या तुला काही आहे की नाही, असं म्हणतात। मग काय होतं, बिरबल असं उठून उभा राहतो आणि मग काय होतं की बिरबल बादशाहांना म्हणतो, बघितलं बादशाह मुलांना समजून सांगवण्याचा। मग अकबर राळा कळतं, मग तो म्हणतो अकबर, हो रे बाबा, आता आपण दरबाराची कामं सुरू करू। असं अशा रीतीने ती गोष्ट संपली। थँक्यू। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब